राज्यातील दिव्यांग मतदारांना यंदाची लोकसभा निवडणूक अधिक सुलभ होणार आहे. दिव्यांगांना मतदानासाठी विविध सुविधा देण्याबरोबरच भारत निवडणूक आयोगानं यंदा त्यांच्यासाठी PWD हे नवीन मोबाईल ऍप उपलब्ध करून दिले. निवडणूक आयोगानं यंदा दिव्यांग मतदारांसाठी सुलभ निवडणुका म्हणजेच ऍक्सेसिबल इलेक्शन हे घोषवाक्य निश्चित केलंय. दिव्यांगांना मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी तसंच त्यांच्यासाठी मतदान प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व्हावी यासाठी निवडणूक आयोगानं यंदा पुढाकार घेतलाय. मतदान केंद्रावर दिव्यांगांना रांगेशिवाय प्रवेश, संख्या अधिक असल्यास दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांग, रॅम्प सुविधा, अधिक प्रकाश व्यवस्था, व्हीलचेअरवर जाऊ शकेल असा मोठा दरवाजा तसंच दिव्यांगांसाठी स्वतंत्र पार्किंग अशा विविध सुविधा असणार आहे. आय एम नारायण गार्ड, नोडल ऑफिसर फॉर पर्सन्स विथ डिसेबिलिटी फॉर नॉर्थ गोवा. टुडे हियर वी हैव ऑर्गनाइज अ ट्रेनिंग फॉर डेफ एंड हार्ड ऑफ हियरिंग वोटर्स. 86 सच वोटर्स हैव सो फार कम फॉर दिस ट्रेनिंग. दे आर ऑल फ्रॉम डिफरेंट पार्ट्स ऑफ नॉर्थ गोवा, कवरिंग द एंटायर नॉर्थ गोवा. टुडे विल बी एडुकेटिंग देम, giving them training on election process, what happens exactly in the polling booth, then hands-on training on EVM, and also we will be giving them training on what are the facilities which are available for persons with disabilities. Now, since this training is for deaf and hard of hearing persons, there are two trainers. One is Dr. Shantanu Gawas. He'll be speaking on the election process, and that will be interpreted in the sign language by Srimati Desai, who is a trained sign language interpreter. So this is the second training which we are organizing for persons with disabilities. Guidelines which are given by the Election Commission of India that it should be accessible election, and all stakeholders, all segments of society should participate in the election process, should go and vote. So in order to achieve that accessible election concept, we have organized.